काही महत्त्वपूर्ण विषय आहेत जे खालापूर विधानसभा मतदारसंघ असेल किंवा सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि महिषा या टेंभू आणि कृष्णा कोयना या दोन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी की ज्या शेतकऱ्यांच्या उतार्यावरती पुनर्वसनचा सिक्का होता आणि ही जमीन हस्तांतरणास बंदी होती, कोणतेही व्यवहार करायचे झाले तर ते करता येत नव्हते आणि शेतकऱ्यांची फार मोठी अडचण होती। त्यामध्ये हातनूर, हातनोली, बामणी या तर गावामध्ये म्हणजे हातनूरचा तर 1700 एकर क्षेत्रावरती ते सिक्के होते आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक गावं यामध्ये होती आणि म्हणून शेतकऱ्यांचा सातत्यानं पाठपुरावा होता की हे सिक्के कमी झाले पाहिजेत आणि जो नाहक त्रास शेतकऱ्यांना होतोय तो त्रास थांबला पाहिजे आणि म्हणून गेल्या 3-4 महिन्यांपासून मी सातत्यानं आपले हातनूरचे आमचे सुंदर पत्या पंकजभैया प्रमोद सिंह आमचे सगळे सहकारी आम्ही हा राज्य सरकारचा पाठपुरावा करत होतो की हे सिक्के काढून मिळाले पाहिजे आणि मी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय अनिल पाटील साहेब यांचं विशेष आभार व्यक्त करेन या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं की त्यांनी 14 तारखेला राज्य सरकारनं हा निर्णय केला आणि जेवढ्या गावांमध्ये अशा पद्धतीचे शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये पुनर्वसनाचे टेंभू असतील या बाकीच्या प्रकल्पाचे असतील ते जे सिक्के होते ते काढण्याचा आदेश दिलेला आहे आणि जवळपास बरीच गाव आहेत त्याची यादी पण या सगळ्या आदेशामध्ये आहे। तर त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना या माध्यमातून दिलासा मिळालाय। मी सरकारचं विशेष अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री माननीय अनिल पाटील साहेब आणि आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ राज्य सरकारनं सूचना दिल्याच्या नंतर तत्काळ इथला अहवाल त्यांचा त्यांनी राज्य सरकारला पाठवून दिला। त्यामुळं शेतकऱ्यांच्या मध्ये खूप आता आनंदाचं वातावरण आहे। गेली 20-25 वर्ष शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागत होतं, सातत्यानं त्यांची मागणी असताना सुद्धा तो निर्णय झाला नव्हता आणि त्यामुळं आता पुनर्वसनाचे राखीव सेरे इतर हक्कातील कमी करण्याचा एक चांगला निर्णय राज्य सरकारनं केलेला आहे। दुसरी बाब अशी आहे की आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, काही गावांमध्ये उपकेंद्र आणि काही गावांची मागणी होती की ग्रामीण रुग्णालय करावं आणि त्यामध्ये विसापूर सर्कलमधलं तासगाव तालुक्यातील पेड हे गाव तिथे लोकसंख्येनं खूप मोठं आहे आणि जवळपासच्या 12 वाड्या या सगळ्या दवाखान्याच्या निमित्तानं पेडला येतात आणि तिथल्या लोकांची वारंवार मागणी होती की इथं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे आणि तो प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे घेऊन गेलो। तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्य खात्याचे मंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि विशेष बाब म्हणून पेड येथे 30 खाटांचं ग्रामीण रुग्णालय राज्य सरकारने मंजूर केलेलं आहे। नंबर 2 आटपाडी तालुक्यातील शेटपडे आणि झरे या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावं ही गेल्या 2-2.5 वर्षापासूनची मागणी होती। जिल्हा परिषदला ब्रह्मानंद कुंभलकर आणि आमच्या जिल्हा परिषदच्या सदस्य शेतकरी गटाच्या वंदनाताई गायकवाड या सातत्याने जिल्हा परिषदचा ठराव घेणं, जिल्हा निवेदनाचा ठराव घेणं, तर अशा पद्धतीनं पूर्ण ठराव आम्ही राज्य सरकारकडे पाठवला होता आणि त्यामध्ये सुद्धा माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी विशेष बाब करून हा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या दोन्ही गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तिथल्याही लोकांनी आता खूप या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे। दुसरी एक विशेष बाब म्हणून बनपुरी तालुका आटपाडी येथे उपकेंद्र व्हावं कारण लोकसंख्येचं तिथं लोकसंख्येच्या नियमामध्ये ते बसत नव्हतं, बालेवाडीलाच बाजू उपकेंद्र असल्यामुळं ते उपकेंद्र आणि 2 उपकेंद्र खानापूर तालुक्यातील एक बोगी खुर्द आणि दुसरं भूड, तर बनपुरीचा निर्णय झालेला आहे। तशा पद्धतीनं राज्य सरकारनं निर्णय करून त्याची ऑर्डर पाठवलेली आहे। कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून
घोटी खुर्द यांना सुद्धा विशेष बाब म्हणून उपकेंद्राची मान्यता राज्य सरकारने दिलेली आहे. आता एकच बाब आमची राज्य सरकारकडे पेंडिंग आहे, ती खरसुंदी प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालय करावं असा एक आमचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे आहे आणि तोही विशेष बाब करून माननीय तानाजी सावंत आरोग्य मंत्री यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठवला आहे. म्हणजे जवळपास पेड, गोटी, भूड, खरसुंदी, शेटपणे, झरे आणि बनपुरी या ठिकाणी आरोग्य खात्याच्या माध्यमातून खूप मोठा निर्णय केलाय. एखाद्या योजनेला निधी देणं, रस्त्याला निधी देणं हे राज्य सरकारला सोयीस्कर होतं, परंतु आता हे जे निर्णय झालेले आहेत याच्यावरती आस्थापना लावावी लागते. आता एका पेडचं ग्रामीण रुग्णालय आहे तर तिथं डॉक्टर असतील, तिथे नर्स असतील, तिथले काय अन्य जे काय आस्थापना असेल याचा बोजा मोठा सरकारवरती पडतो. झरे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, शेतकरी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ही नव्याने होणारी उपकेंद्र असतील, तर हा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मी परत एकदा माननीय तानाजी सावंत आरोग्य मंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विशेष आभार आपल्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील लोकांच्या वतीनं आणि अनिल पाटील साहेबांचं सुद्धा मनपूर्वक आभार, कारण सांगली जिल्ह्यातील खूप गावं यामध्ये त्याची यादी मी आता वाचून दाखवण्यापेक्षा त्याची यादी मी तुम्हाला देतोय. त्यामुळे मोठा दिलासा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुनर्वसनाचे सिक्के कमी करण्यामुळे मिळालेला आहे. मी राज्य सरकारला विशेष अभिनंदन करतो. दुसरा एक विषय आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि आपल्या माध्यमातून तो विषय राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला आवाहन करायचा आहे, कारण आमच्याकडे अनेक विद्यार्थी येतात. आता विटा येथे वसतिगृहामध्ये आम्हाला ऍडमिशन पाहिजे, शासकीय वसतिगृहामध्ये तिथं पाचच जागा असे असतात की त्या पाच जागांचा अधिकार हा सामाजिक न्याय मंत्र्यांना असतो आणि आता सामाजिक न्याय खातं हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आहे. मग आता पाच जागा तिथं द्यायच्या आहे, आठपाडीच्या वसतिगृहामध्ये पाच जागा द्यायच्या आहे की ज्या मंत्री महोदयांना विशेष बाब म्हणून देण्याचा अधिकार आहे, परंतु आमच्याकडून 50 मुलं पत्र घेऊन जातात. आता 50 मुलं जेव्हा पत्र घेऊन जातात तर त्या पाचच मुलांचं काम होणार आहे, बाकीच्या 45 मुलांना तिथं ऍडमिशन मिळू शकत नाही. आणि म्हणून सातत्यानं आम्ही राज्य सरकारकडे विनंती करत होतो, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब यांनी दोन योजना आणलेल्या आहेत आणि मला राज्यातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे. विट्याचा खानापूर तालुक्यातल्या तर करायचंच आहे, आठवाडी तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना करायचं आहे, जत तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना करायचं आहे, सांगलीमध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांना करायचं आहे. राज्य सरकारनं इतकी चांगली योजना आणलेली आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना, म्हणजे आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून जी आदिवासी विद्यार्थ्यांच्यासाठी योजना चालते त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी मंत्रालयाच्या धर्तीवरती स्वयं नावाची इतर मागास बहुजन मंत्रालय म्हणजे ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ही योजना अंमलात आणलेली आहे. ती योजना काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना राहण्यासाठी, त्यांना भोजनासाठी राज्य सरकारकडून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण एखादा विद्यार्थी धनगर समाजाचा घेत असेल आणि त्याला जर ऍडमिशन मिळालं नाही आणि त्याला जर इकडं फॉर्म भरला, ओबीसी मंत्रालयानं जी योजना काढलेली आहे त्यामध्ये 60,000 रुपये त्याला थेट त्याच्या खात्यामध्ये देण्याची ही योजना आहे. इतर महसुली विभागातील शहरात, इतर म्हणजे कुठलं, आता पुणे वरच्या याच्यात आलं 60,000 रुपये मध्ये, इतर कोण अमरावती, इतर कोण नाशिक, असे जे आहेत ठिकाणं त्या ठिकाणासाठी 51,000 रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणी जर विद्यार्थी असेल तर त्याला 43,000 रुपये आणि आता आपल्या खानापूरचा विद्यार्थी विट्यामध्ये राहतोय, आठपाडीमध्ये राहतोय, कडेगावला राहतोय, मनुसला राहतोय तालुक्याच्या ठिकाणी, तर त्यांना आपण 38,000 रुपये राज्य सरकार त्यांना फी देते, भत्ता देते. दुर्दैवाची बाब अशी आहे की आता ही योजना डिक्लेअर करून खूप दिवस झाले परंतु राज्यातून आतापर्यंत म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला 600 विद्यार्थी द्यायचे आहेत, 21,600 विद्यार्थी राज्यभरातून यातून सिलेक्ट करायचे आहेत, त्याच्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारनं राखीव ठेवलाय, परंतु आता फक्त धनगर समाजाचे 772 अर्ज अखंड महाराष्ट्रातून आलेले आहेत, त्यामध्ये मुंबई विभागातून 112, नाशिक विभागातून 215, पुणे विभागातून 132, अमरावती विभागातून 108, नागपूर विभागातून 61, छत्रपती संभाजीनगर विभागातून नुसते 24 आणि लातूर विभागातून 120. तर मला विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या आवाहन करायचं आहे
की ज्यांना ज्यांचं ऍडमिशन बीएल आहे, बीकॉमला आहे, बीएससीला आहे, आयटीआयला आहे, वेगळ्या कुठल्याही व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांचं ऍडमिशन आहे, मग ते डिप्लोमा असेल, डिग्रीला असेल, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की सरकारनं 3 वेळा मुदतवाढ दिलेली आहे आणि आता 31 सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारनं या अर्जांची मुदत वाढवलेली आहे. तुम्ही तिथं अर्ज करावा अशी माझी विनंती आहे. दुसरी योजना कुठली आहे? ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. ही योजना कोणासाठी आहे? ओबीसी, एसबीसी आणि बीजेएनटीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. त्यांना पण ही सेम 21,600 विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून 60,000 रुपये, 51,000 रुपये, 43,000 रुपये आणि 38,000 रुपये त्यांना वसतिगृहाला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळवलं जाईल त्यांना थेट भत्ता द्यायचा आहे. परंतु अर्ज किती आले? 10,024 अर्ज आलेले. तर ओबीसी विद्यार्थ्यांना, एसबीसी विद्यार्थ्यांना, स्पेशल बॅकवर्ड क्लासचे विद्यार्थी आणि बीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, आव्हान आहे की तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचा एक अधिकारी तिथे आहे, त्यांच्याकडे मी फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट देईन, त्या पद्धतीनं सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यावा की जेणेकरून सगळ्या गरीब विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची, तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी. साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत. 1,500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, एसी हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, एचडी प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण. हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.